मित्रों, खाना म्हणजे मी कोकणीतच बोलू खायचो, पण माझा कोकणी समजणं जरा कठीण जातलं. आतापर्यंत बऱ्याच वेळा नाटकाच्या 100व्या, 200व्या, 500व्या प्रयोगाला मी अध्यक्ष म्हणून बोललेलो आहे, पण आजच्या इतकी माझी पंचायत कधी झालेली नव्हती. ते कारण असं आहे की मी हसून हसून अतिशय दमलोय, आणि दुसरं असं की आतापर्यंत ह्या लोकांनी इतका सुंदर विनोदी रीतीने हा पहिला अंक संपवलेला आहे की त्यानंतर आपण काही विनोद करणं म्हणजे स्वतःला विनोद बुद्धी नाही हे इतक्या लोकांना सांगण्यासारखं आहे. मी हे नाटक प्रथम जेव्हा पाहिलं त्यावेळेला 10-15 दिवस माझ्या घरी आलेल्या प्रत्येक माणसाचं मी वस्त्रहरण याशिवाय दुसरं काहीही करत नव्हतो. मला मोठी गंमत वाटली की याच्यातले बरीचशी मंडळी ही आपल्या सूत गिरण्यामध्ये टेक्सटाईल मिलमध्ये आहेत असं मला सांगितलं. कपडे करणाऱ्यांनी लोकांचं इतकं वस्त्रहरण करावं हे सुद्धा एक नाट्यच आहे असं म्हणायला पाहिजे. मी आज ह्या लोकांचं जे कौतुक मनापासून करणार आहे ते हे सगळे कामगार आहेत, गिरणी कामगार आहेत, कोणी इतर कारखान्यात कामगार आहेत, कोणी माझगाव डॉक मध्ये आहेत जिथे संप वगैरे होता तेवढंच आपण ऐकतो. तर या कामगार असून सुद्धा यांनी इतका उत्तम अभिनय केला वगैरे असलं मुळीच बोलणार नाही. या लोकांचं जे कौतुक करायला पाहिजे ते त्यांनी अभिनयाचा अद्वितीय नमुना दाखवला याच्यासाठी कौतुक करायला पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे माझ्याप्रमाणे बऱ्याचशा नाटककारांना असं वाटत असेल जे विनोदी नाटक लिहितात त्यांना की ह्या लोकांनी नकळत जर खरं वस्त्ररण कोणाचं केलं असेल तर आमच्या अहंकाराच्या वस्त्राचं ह्यांनी वस्त्ररण केलेलं आहे असं मी अत्यंत मोकळेपणाने आपल्याला सांगतो. मराठी रंगभूमीवरती विनोदी नाटकांची एक परंपरा फार मोठी आहे, त्याच्याबद्दलचं प्राध्यापकीय भाषण मी काही देऊ इच्छित नाही कारण ते अतोनात गंभीर असतं. पण एक आपल्याला मी सांगतो की मराठी रंगभूमीवरची विनोदी म्हणून गाजलेली जी चांगली नाटकं आहेत त्याच्यामध्ये अत्यंत मानाचं स्थान विनोदी नाटक म्हणून मिळवलेलं हे नाटक म्हणून मी पहिला प्रथम गंगाराम गव्हाणकरांचं अभिनंदन करतो. विनोदाचा प्रयत्न करण्याचा खटाटोप करणं याच्या इतकं करून दुसरं काहीही नसतं. न साधलेली कविता एक वेळ चालते पण न साधलेला विनोद ही एक भयंकर गोष्ट असते. आणि गेला 1.5 तास आपण ज्या रीतीने हसता आहात ह्यांनी सांगितलं की हसता हसता शेजाऱ्याला त्रास होणार नाही अशा रीतीने हसा. मला वाटतं ज्याला त्रास होतो अशा प्रकारचा कोणीही मनुष्य या प्रेक्षागृहात आज आलेला नसेल. मी हे नाटक जर चांगलं आहे मला अतिशय आवडलं अतिशय विनोदी आहे हसून हसून माझे खांदे पोट जे जे काही दुखणार काय ते सगळं दुखलं हे जेव्हा सांगितलं त्यावेळी पुष्कळांना असं वाटलं. मला एक 2 पत्र सुद्धा आली की आपण या नाटकाला चांगलं म्हणावं त्याचं आम्हाला आश्चर्य वाटतं वगैरे. विनोद बुद्धीचं देणं नसलेली मंडळी परमेश्वर या जगात पाठवत असतो, तशी त्यांनी पाठवली नसती तर या देशात हुकुमशहा निर्माणच झाले नसते. तिथे विनोद बुद्धीचं देणं नसतं म्हणूनच होतं स्वतः हसत नाहीत आणि दुसरे हसलेले पाहवत नाही ह्यालाच हुकुमशहा म्हणतात, तेच लोक हुकुमशहा होत असतात. तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये मोकळेपणाने न हसता ज्याने कोणी नाकं मुरडली असतील त्यांच्या बाबतीमध्ये मी या कलावंतांना हे सांगू इच्छितो की त्यांना परमेश्वराने नाक हे फक्त मुरडण्यासाठी दिलेलं आहे, आस्वाद घेण्यासाठी दिलेलं नाही. या नाटकातल्या विनोदाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर मला कुठलं वाटत असेल तर मोठ्या विनोदाचं जे वैशिष्ट्य आहे की स्वतःकडे पाहून हसणं हेच आहे. ही सगळी मानवांची मंडळी आहेत आणि ज्या वातावरणातलं हे नाटक आहे मालवणच्या किंवा मालवणच्या आसपासच्या खेड्यातल्या तिथेच माझीही सासूवाडी असल्यामुळे त्या माणसांच्या रसिकतेबद्दल मी काय सांगू.
इतकी विनोद बुद्धी असलेला नवरा निवडणं हे मालवणच्याच परिसरात वाढलेल्या मुलीला शक्य असं म्हणायला हवं. त्याचं कारण आहे की मालवणचा माणूस हा आपल्या गरिबीला विनोदाने हसून दाद दाखवत असतो. कोकण आमचा गरीब आहे असं सगळे लोक म्हणतात, पण मी नेहमी असं सांगतो की तुम्हाला खरोखर जर माणसाच्या मनाची मोकळेपणाने हसतानाची श्रीमंती बघायला पाहिजे असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला कोकणातल्या पारावरती येऊन बसा. आज हे जे इथे आपल्याला दिसले हे गावचे सरपंच हा एकच नाहीये, प्रत्येक गावागावात असा तात्या आहे. प्रत्येक गावागावामध्ये इतके तिरसाल लोक आहेत आणि प्रत्येक गावामध्ये तुकारामाचा अड्डा सुद्धा आहे. असं हे वास्तवादी चित्र भयाण सुद्धा करून दाखवत आलं असतं. विनोदाची तर ही गंमतच आहे, विनोदात दृष्टिकोन आहे, तुम्ही त्याच्याकडे पाहता कसं याच्यावरती अवलंबून आहे. तसं बघायला गेलं तर संशयकल्लोळ नाटक आणि झुंजाराव का अथल्लो ही दोन्ही संशयाबद्दलचीच नाटकं आहेत. विनोद बुद्धीने न पाहिल्यामुळे त्या घटनेकडे काय निराळ्या दृष्टीने पाहिल्याबरोबर अथल्लो नाटकाची भयंकर ट्रॅजेडी झाली, खुनात रूपांतर झालं आणि बायकोवर आलेल्या संशयाबद्दल संशयकल्लोळ सारखं नाटक लिहिल्यानंतर त्याचं उत्कृष्ट विनोदी नाटकामध्ये रूपांतर झालं. आपल्याच जीवनाकडे आपल्याच फजितीकडे इतक्या विनोदी बुद्धीने पाहणारी ही मंडळी जी आहेत अशा रीतीने आणि पाहिल्यामुळे या नाटकाला खरा रंग आलेला असं मला म्हणायचं. दुसऱ्याला हसणं सोपं असतं पण स्वतःलाच हसणं हे जे जे काही इथे घडलेलं आहे हे काही थोड्याफार प्रमाणात मी सुद्धा अनुभवलेलंच आहे. खेड्यामध्ये नाटक बसवणं म्हणजे काय याचा मी अनुभव घेतलेला एवढंच नव्हे तर माझ्या आयुष्यातलं पहिलं दिग्गदर्शन हे एका खेड्याच्याच नाटकात झाले. मी साधारण त्यावेळेला 14-15 वर्षाचा जवान होतो आणि मी माझ्या आत्त्याच्या खेड्यामध्ये गेलो होतो उत्तूरजवळ आजऱ्याजवळ. तिथे गेल्यानंतर एक दिवस गावचे मास्तर बिस्तर आले आणि मला म्हणाले बरं लहानपणापासून मी एक काही इलाज नाही म्हणून शाळेत शिकत होतो, इतर वेळ सगळं गाणं नाटक वाजवणं याच्यातच चाललेला होता आणि जे काही जीवनातलं शिक्षण झालं ते त्या अड्ड्यावरच जास्त झालं, वर्गात कधीही झालं असं मला वाटत नाही, तिथे फक्त भीती भय आणि परीक्षा. तर त्या तिथे आल्यानंतर तिथपर्यंत माझी कीर्ती त्या काळातही पोचलेली होती किंवा मीही पोचवलेली होती असं म्हणा पाहिजे असेल तर. आणि सगळी गावातली मंडळी आली म्हणजे ते गाव किती म्हणजे गावामध्ये विडीचं दुकान सुद्धा नव्हतं म्हणजे ते गाव किती मोठं असेल अशी तुम्ही कल्पना करा. अशा गावातली मंडळी माझ्याकडे आली म्हणले पुरुषोत्तमराव ते कसं काय असं ना म्हणलं आमचं नाटक तुम्ही बसवायला पाहिजे. बसवायला पाहिजे म्हटलं ते बसवायला पाहिजे कारण त्या गावात मला 15-20 दिवस राहायचं होतं आणि नाटक संपल्यानंतर सुद्धा राहायचं होतं. बसू तो म्हटलं आणि तुळा भार नावाचं हे नाटक मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दिग्दर्शित केलेलं आहे. त्या लेखकाचं नाव मला माहिती नाही, तो जिवंत नसावा असं मी मनाशी मानतो आणि असला तरी त्या दिवशी आला असता तर मी जिवंत राहिलो नसतो हेही मला माहिती आहे. त्या तुळाभर नाटकामध्ये मी होतो आणि त्यावेळी माझ्या हाती जे जे प्रसंग आले ते आणि आजच्या नाटकातल्या ह्या मंडळींच्यावर आलेले प्रसंग याच्यात काहीही फरक नाही. यांची द्रौपदी काहीतरी फीस पडली होती, माझा नारदच फीस होऊन पडलेला होता, त्यामुळे पुढे काय करायचं. त्यामुळे मी त्या एका नाटकामध्ये घटकेत नारद झालो, लगेच बलराम म्हणून उभा राहिलो आणि तिसऱ्या वेळेला पारडीच्या खाली जाईना ती तगडी त्यावेळेला मला पाहायला होऊन सुद्धा तिथे उभं केलं होतं दिग्दर्शकाला. अशी निर्णायक कामं करायची सवय तेव्हापासून मला जडलेली आहे. भयंकर असा प्रसंग वाजवणारे असेच होते, त्यांना भजनाचाच ठेका येत होता फक्त. तुमची काय गाणी असतील तर ह्यात घाला म्हणाले. म्हणजे वसंतराव देशपांडे गोष्ट सांगतात तसं हे खेळत आहेतच भजनी टका दिन्ना दिन्नी नका तिन्ना दिन्नीना एवढा टका त्याला. तुम्ही एकताल वगैरे वापरत असतील नाटकात आडा चौताल एकताल वगैरे ते म्हणणे हे आमचं काय नाही. इथे असंच एका गावामध्ये हे होतं आपलं विद्यारण नाटक करायचं, काय नाटक ठरवते का नाही. आमच्याकडे कोकणात प्रत्येक गावामध्ये वीर नसेल पण नाटक गाळणार दरवाजा आणि ते नाटक घालणं असं म्हणतात, जेवण घालणं जसं म्हणतात. मला एकदा कोकणातल्या माणसाने सांगितलं होतं बरं झालं म्हणलं तुम्ही भेटला, म्हटलं काय हो गेल्या वर्षी तुमचं नाटक फाडलं म्हणलं आम्ही. काय नाटक फाडलं म्हणजे नाटकाच्या दोनच कॉप्या विकत घेऊन फाडून ज्याचं त्याचं हे चिकट व्हायचं आणि त्याच्याकडे जायचं त्याला नाटक फाडणं असं म्हणतात. अशी त्यांनी मराठी रंगमंडळीची खाडीलकर गडकरी देवल किर्लोस्कर किती जणांची नाटकं फाडली असतील हे तुम्ही बघा. पण हौसदान की सगळी गावात
तर त्या नाटकात विद्यार्थी नाटक करायचं ठरवलं. तर तो टबलजी म्हणला मला फक्त भजनाचं वेगळं यांची जेव्हा तिकडे आम्ही जातो आमच्या गावावरती नांदी सुरू झाली त्यावेळी मला त्या गाण्याची आठवण झाली. यांची नांदी त्या वळणावरती गेली ही जाणून बुजून गेली. पण बऱ्याच चांगल्या नांद्या सुद्धा आपोआप त्या वळणावर जाताना आपण ऐकल्याच असते. यापेक्षा ते बरं असं म्हणायची पाळी आलेल्या सुद्धा नांद्या या सुद्धा रंगमंचावरून खूप वेळा गायला गेलेल्या असतील. आणि यंदाचं संगीत नाटकाचं वर्ष असल्यामुळे तो विचारू नका. तर त्याने आता मधुकर वन मधुकर वन वन फिरत करी गुंजार बाला तू नाचत नाच हे जमणार नाही. झिंदी नाचत तुला माझ्या बापाने वाजवलं नाही तरी म्हणा झिंदा झिंदीनं याच बसवा बसवलं. मधुकर वन वन फिरत गुंजार वाला आता तरी तीन मात्र म्हटलं हा 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 गुंजार. आणि आपण उगेच भास्कर बाबा बखले वगैरे बोलतो असं जे काही सगळं चालतं ते पाहून आपल्याच मंडळींच्या संबंध या एक प्रकारच्या तसं बघायला अत्यंत मुग्धता आहे याच्यामागे इनोसन्स आहे. आणि दुसऱ्या वेळी त्याच्याबद्दलचं भयंकर हशा. आणि ह्या नाटकाचा हशा एवढ्यासाठी बिकतो की हशा पिकवण्यासाठी हे लोक काही करत नाहीत. म्हणून विनोद आता मी थोडा करून दाखवतो. असा चेहरा करून जेव्हा विनोदी नाट काम करतात तर खरोखर मला हिंसात्मक विचार इतके भयंकर माझ्या मनामध्ये टाळले असतात एरवी एवढे येत नाही असं कुठलंही नाही सहजतेने. आता याच्यातलं मी कोणाकोणाचं कौतुक करू मी प्रत्येकाचं कौतुक करेन. इथे याच्यात आठदा कांबळ्या असल्यामुळे नक्की कुठल्या कांबळ्या कोण हे मला काय लक्षात आलेलं नाही. एक एक शालजोडीसारखा कांबळी ह्याच्यामध्ये उभा आहे. आणखी या सगळ्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी गंगाराम गावणकरांना पत्र पाठवलंय कारण ते त्याचा जाहिरातीत उपयोग होतील मला माहिती नाही नाही तर जरा अधिक चांगलं लिहिलं असतं. ते असं फार विश्वासघात करतात मंडळी. हल्ली साहित्यात विश्वासघात या शब्दाला आणखी एक निराळा अर्थ आहे तो जाऊ दे. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी तो शब्द वापरल्यापासून पंचायत झालेली आहे तो भाग निराळा. परंतु मी त्यात खरोखर असं लिहिलेलं होतं की हे नाटक पाहण्यापेक्षा या नाटकाचं मला काम करायला मिळालं असतं तर मी स्वतःला धन्य मानलं असतं असं मी त्यांना मनापासून लिहिलेलं. कारण माझाही हसवण्याचा धंदा आहे. पण इतक्या जोरदार रीतीने मला कळू शकलं की हसून हसून बेजार होणं म्हणजे काय हे गंगाराम गावणकर आणि हे आमचे सगळेजण मित्र ज्या याच्यानी केलं. सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. मच्छिंद्र कांबळ्यांचं करतो. हे डायरेक्टर आहेत तिथे बसलेले त्यांचं कौतुक करतो. रणदिवे विशेषतः या सेटची कल्पना मला हातोनात आवडली. त्यांनी सहज म्हणून सगळं केलेलं असल्यामुळे पुष्कळ वेळेला आपल्या लक्षात ते आलेलं नाहीये. पण मी सांगतो की एखादं इंग्लिश नाव असलेलं आपल्या जर मराठी ग्रुपने हे नाटक केलं असतं तर वी हॅव ट्राईड समथिंग डिफरंट वगैरे त्यांनी सांगितलं. मराठी बोलणारी माणसं निघाली त्यात मालवणी. हा पडद्याची जी कल्पना ज्याला कोणाला सुचली ना खरोखरच त्याला आहे. तुम्हाला सुचली तुम्ही डायरेक्टर आहात त्याचे त्या ज्याला कोणी सुचली त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. रंगभूमीवरती नवीन काहीही निराळं करताना त्याच्या मागे कुठला तरी विचार असल्याशिवाय नवीनासाठी नवीन करणं याला काहीही अर्थ नसतो. रंगभूमीचा नियमच असा आहे. हे स्टेज ही गोष्ट अशीच आहे इथे वायफळ कुठलीही गोष्ट चालत नाही अध्यक्ष भाषणाशिवाय. चिकाव म्हणून जो नाटक आहे चिकाव प्रसिद्ध होऊन गेला त्याने म्हटलंय इफ देर इज अ गन ऑन द वॉल इन द फर्स्ट अॅक्ट इट मस्ट फायर इन द थर्ड. तर पहिल्या अंकात तुम्ही बंदूक तिथे दाखवलेली असेल तर ती तिसऱ्या अंकापर्यंत त्या बंदुकीचा कोणाकडे उपयोग झालेला दाखवा नाही तर ती बंदूक ठेवू नका. इथे जी पूजा या लोकांनी आता जी मागाशी केली ती पूजा हे अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा सटावर या लोकांनी याच्यामध्ये केलेला आहे. याच्या विडंबन तर एका अंगाने पाहायला गेलं त्या मालवणच्या लोकांनी कशा सगळ्यांनाच विनोद बुद्धी असल्यामुळे जिवंत राहिले असं माझं मत आहे. नाही तर काय आमच्या गावकऱ्यांचं तुम्ही करून टाकायचं मुंबईत आमची बदनामी केली म्हणून ते सगळेजण. पण मुंबईत ती बदनामी करायला सुद्धा हे गावकरीच उभे राहिलेले आहेत. ते फार सुंदर अशा प्रकारचं यांनी हा प्रयोग केलेला आहे. इथे विशेषतः मला आनंद झाला की किती दिवसांनी मला इतकं चांगलं स्वच्छ सुंदर मालवणी ऐकायला मिळालं. मला बोलीभाषेबद्दल आठवणात प्रेम एवढ्यासाठी आहे की जिव्हाळ्याची भाषा ही बोलीभाषाच असते. शेवटी आपल्याला नाईलाज म्हणून एक प्रमाण भाषा तयार करावी लागते. तुम्ही कोकणातल्या खेड्यात गेल्यानंतर प्रमाण भाषेमध्ये आपण आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला म्हटलं जोडा आणले इकडे असं म्हणतो.
मोठं चाकर माणूस झालं साहेब. त्याच्याऐवजी दादा जिला केव्हा येईलस याला खरोखर अर्थ आहे. त्याच्यामध्ये सगळा गोडवा आहे, त्याच्यामध्ये जिवाळा आहे. ज्यावेळी चार शिव्या तोंडातून जातात त्या सुद्धा प्रेमापोटी जातात हे ज्यांना कळलं नाही त्यांच्या काही लोकांना ह्या नाटकात थोडीशी घाणही आली असं मला कळलं. ज्या माणसांना प्रेमाने दिलेल्या शिव्याची घाण येते त्यांना प्रत्यक्ष घाण झाल्यावर त्यांचं काय होत असेल मला काय कळत. जागतात की कोसळतात की काय कोणा ठाऊका तिथे कसलं त्याच्यामध्ये कुठे अश्लील का अश्लील का काय. अत्यंत निर्मळ आणि सुंदर अशा प्रकारचा विनोद आहे कारण तो तिथे तसाच पाहिजे. नाटकामध्ये ज्या वेळेला ते तसंच पाहिजे असतं त्याच वेळेला चांगलं असतं. ज्या वेळेला गरीब दाखवायचा असतो मनुष्याला फाटक्या कपड्यातला दाखवला तरच तो त्या वेळेला चांगला दिसतो. हा दिसायला बरा नाटक म्हणजे त्याला सूट घालून चालत नाही. सूट कितीही चांगला असतो त्यावेळेला त्यावेळे ते तसंच असणं म्हणजे सुंदर असतं. आता हा तात्या इथे वैतागला त्याच्यावरती तो त्याला शिवी देईल नाही तर काय गोंजार येईल तिथे. तो सगळा वैताग याच्यातून आलेला आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की कित्येक वर्षामध्ये मी 100% देशी फार्स हा प्रथम पाहिला असेल. हा विनोद आमचा स्वतःचा विनोद आहे. याच्या मागे फार मोठे एक सांस्कृतिक चित्र आहे. शब्द मोठा आहे मग घाबरू नका, खरोखरच आहे. या माणसांची जगण्याची रीत आहे. 6 मुलं झाल्यानंतर गेला नाटक वस्त्रहरण तिकडे, 8वा मुलगा झाला म्हणजे फीस होऊन पडणारा मनुष्य आहे ना त्याच्या आनंदाचा मला हेवा वाटेल, आपल्यालाही हेवा वाटेल. ही सिच्युएशनच त्यांना मिळणार याच्यातच त्यांचं सगळं यश आहे. ती फुलवत 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 नेणं हे नाटककाराचं यश आहे. त्या फुलवण्याने मदत करणाऱ्या सगळ्या लोकांचं फार मोठं यश आहे. माझ्याकडे खरोखरच कौतुकाचा शब्द नाही तशा रीतीने मी आज बोलतोय हे लक्षात ठेवा. आणि हे बोलताना कृपा करून असं समजू नका की काहीतरी एक प्रोत्साहन देण्यासाठी वगैरे वेळ मुळीच नाही. तुम्हाला हे सांगेन सगळ्या नटांना की तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट यश मिळालेलं आहे. या यशाने जरूर तुम्ही बाहेर जाताना कॉलर ताठ करून जा. उगीच खोटी नम्रता वगैरे काय ठेवायची काय गरज नाही. नाही ते आमचं आपलं काय झालं हो आम्ही वस्त्रहरण नाटक चांगला केला. अशा मिजाशीच जा. पण ज्या वेळेला नाट्य मंदिरात शिराल त्यावेळी मात्र अत्यंत नम्र होऊन आज शिराल. कारण बाहेरचं आत्मविश्वासाचं या इकडल्या ह्याच्यामध्ये केव्हा गर्वात रूपांतर होईल आणि गर्वात रूपांतर झालेला नट किंवा खड्ड्यात जाईल हे सांगता येणं कठीण असतं. जरूर आत्मविश्वासाने सांगा, अभिमानाने सांगा, हो आम्ही लाखो लोकांना हसवलो. तुम्ही काय केलं असं विचारलं तुमच्याकडे आता जीवनात सगळ्यांना उत्तर मिळालेलं आहे. 175 प्रयोग होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. 175 प्रयोगाला साजरा करणं की नाही याला काही कुठे काही पंचांगामध्ये नियम आपले ठरलेले नाही आहेत. आनंदाला मुहूर्तच लागत नाही. आनंद जेव्हा होतो तोच त्याचा मुहूर्त असतो. बाकीचे आनंदाचे मुहूर्त शोधत बसतात, ह्यांना शोधत बसावं लागलं नाही. आनंद असा ह्याने दिला, यांच्याकडे चालत आला. आपण इतका प्रचंड प्रमाणात यात प्रतिसाद दिला त्याचा मला जास्त आनंद झाला. मी त्याबरोबर आपल्यासारख्या प्रेक्षकांचंही मनापासून अभिनंदन एकासाठी करतो की याच्यामध्ये कोणीही नामवंत नाही, स्टारकास्ट नाही. त्यांच्या रसिकतेवरती माझी श्रद्धा आहे. अशा प्रकारचे लोक याची म्हणते मराठी रंगभूमीवरती काही अनावश्यक गोष्टी चालल्याबद्दलची भीती व्यक्त करण्यात येतच असते. हल्ली कॅबेरे वगैरे नाच काय शी असं लोक म्हणत असतात. असेलही मी काही त्या भानगडीमध्ये कधी पडलो नाही. म्हणजे नाचायच्या नव्हे पाहण्याच्या असेलही कदाचित मला काही माहिती नाही. पण मी एक आपल्याला सांगतो की अनिष्ट गोष्टी नाही एकच उत्तर असतं म्हणजे इष्ट गोष्ट चांगल्या रीतीने करून दाखवणं हेच त्याला उत्तर. ते बॅड कॉईन आणि गुड कॉईनची म्हण वगैरे सगळी विसरून जा. उत्तम केलेलं नाटक हे अयशस्वी कधीही होणार नाही याचा पुन्हा एकदा पुरावा कोणी याच्यातले नटवर्य नसताना या लोकांनी सिद्ध करून दिलेलं आहे. मी पुन्हा सांगतो की तुमचं कौतुक, तुम्ही कामगार असून सुद्धा रंगभूमीवर काम करता म्हणून मी कळत नाही. मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं इथे कारण नेहमी कॉम्प्लिमेंट देताना आपल्याकडे BA असून सुद्धा बऱ्या गातात वगैरे असं चाललेलं असं काही नाही आहे. म्हणजे काय डॉक्टर घाणेकर डेंटिस्ट असून चांगलं काम करतो असं म्हणायचं की का डॉक्टर लागू कान नाक घशाचे डॉक्टर असून सुद्धा अभिनय चांगला ते सुद्धा बिद्धा काही नाही. इथे आल्यानंतर तुम्ही फक्त नट आहात, दुसरे कोणीही नाही आहात. इथे आत येण्याचा अधिकार हा फक्त नटाला आहे. इथे बसणारा प्रेक्षक सुद्धा हा प्रेक्षक होऊन बसत असतो. आज आपल्यापैकी पुष्कळ उच्च पदस्थ लोक असतील की ज्यांना मोठ्याने हसणं हे त्यांच्या कचेरीमध्ये शक्यही नसेल. कदाचित मोठ्याने हसणारा साहेब मी तिकीट देऊन पाहायला तयार आहे. हा मिळतच कारण इथे असलेले साहेब कदाचित अपवाद असते मला काय माहिती नाही. मी या साहेबांच्या मध्ये आणि या कामगारात भांडण आणू इच्छित नाहीये. त्यांना त्यांनी वाटेल तेवढं रजा विजा द्यायला पाहिजेत म्हणून नाटक करायला जाताना त्या दृष्टीने कदाचित म्हणूनही बसवले असतील कोणाला ठाऊक यांचं काय.
तशी आमची मालवणची माणसं इरसाल कमी आहेत असं समजू नका तुम्ही. नाटकावरून कळलं असेल. अरे बसवलं मी रजा नको माका बाबू असंही असेल मग तेही काय मी काय नाही म्हणत नाही. पण एक सांगतो की असं मी लेफ्ट हँडर टॉपलं असं ते सुंदर ह्याचा प्रत्येक प्रत्येकाला अभिनयाला विशेषतः विनोदी नाटकाच्या अभिनयाला ज्याला एक सेन्स ऑफ टायमिंग म्हणतात की त्याच वेळेला ते वाक्य फुटावं लागतं. जरा उशीर झाला की ते सोडून आपली पाठ वळल्यावर फटाका फुटावं तसं होतं. त्याचा एक गती आहे त्याचा एक वेळ आहे ही गती उत्तम या लोकांनी सांभाळलेली आहे. ह्याचा प्रत्येकाने कामं चांगली केलेलीच आहेत. आपण गोप्याला सगळ्यात जास्त काळ्या दिला खरोखरच. या मुलाच्या शरीरात काय हार्डवेअर आहे की नाही मला काय माहितीच नाही. निदान त्याच्या जिभेला तरी असो असं मी समजतो. सुंदर याने काम अप्रतिम केलेलं आहे ही मच्छिंद्र कांबळे. बाकी त्यांनी सगळ्यांनी चांगली केली आहेत. मी असं कुठलंही कमी समजत नाही. जे ज्याला करायला पाहिजे ते केलेलंच आहे. तुकारामाच्या अड्ड्यावरून जाऊन आलेला अर्जुन हा स्वतः व्यासाना सुद्धा विचारात टाकणारा अशा प्रकारचा अर्जुन त्या लोकांनी विचार केलेला आहे. त्याने सगळे सगळे त्याच्यामध्ये कुठलंही मला काही हे करायचं नाहीये. आणि त्याचं श्रेय मूळ नाटकाची संहिता आणि ती संहिता जिवंत करणारे हे दिग्दर्शक यांनाच हे सगळ्यांना श्रेय दिलं पाहिजे. यांच्यात दिग्दर्शकांच्या आईने संभूताची चाळ केलेली तुम्ही पाहिलीच असेल. मला कोणी सांगितलं की BEST मध्ये आहेत म्हणून. तिथे काय करतात मला माहिती नाही. परंतु तिथे त्यांनी जर काय थोडा वेळ ऑफिसमध्ये काम करायला हरकत नाही. तिथे काही लोक काम करतात असं मी ऐकलेलं आहे. पण मी BST अधिकाऱ्यांना सांगेन की BST नाव जर उज्ज्वल व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आता बसनी तुमचं जे काही झालं ते होऊ दे. परंतु असले कलावंत जर नाटकं राखवायला लागतील तर लोक क्यू मध्ये भांडण तंटा वगैरे करण्याचे. अरे रणदिवाची BST आहे असू दे करू दे विचारायचं असं असं म्हणायला करायला लागतील. हेच लोक नाव या सगळ्यांचं मी कौतुक मनापासून करतो. आणि आणखी एकाबद्दल गोष्टीबद्दल करतो की त्यांनी आजच्या दिवसाचं हे उत्पन्न जे आहे हे बाबा आमट्यांच्या गोकुळच्या प्रकल्प निधीसाठी दिलेले आहे. याच्या मागली भावना मी समजू शकतो. आपण आनंदामध्ये असताना कोणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं हेच माणुसकीचं लक्षण. हे या कलावंतांना सुचलं. त्यांनी आज आपली नाईट वगैरे सुद्धा न घेता ती या फंडाला अर्पण केली. आत्ताच कोणीतरी मला वाटतं तुमचे हे म्हणाले मुसळे की 5,000 रुपये हे काही जास्त रक्कम नाही आहे. असं काही नाही आहे. किती रक्कम आहे ह्याला काही महत्व नसतं. त्याच्यामागे जी भावना आहे तुम्हाला हे जे सुचलं बरं अशावेळी सुचलं की दुर्दैवाने कालच बाबा आमट्यांना अपघातही झालेला आहे. पण मी स्वतः नागपूरला त्यांच्या मुलाशी बोललो आज सकाळी आणि त्यांची प्रकृती सुधारते असं कळलेलं आहे. ती प्रकृती सुधारताना मुंबईच्या कामगार नटाने त्यांना 5,000 रुपये या कार्यासाठी पाठवले म्हटल्यावरती महिन्यामध्ये सुधारायची प्रकृती 8 दिवसात सुधारेल हेही मी आपल्याला आपल्या कार्याला हजार प्रभूचे 1,000 हात लागतात असं ते नेहमी म्हणतात. हा प्रभू निर्णय रीतीने येत असतो. ह्या कामगार कलावंतांच्या रूपाने तो आला आणि त्यांनी त्यांना ही देणगी दिलेली आहे. पण त्याबरोबर हेही सांगतो की यांच्याच आयुष्यात असाही एक दिवस येऊ दे याचे असे प्रयोग धडाधड होऊ दे की एक दिवस त्यांना वाटेल की 175 प्रयोगाला आपण 5,000 रुपये दिले हे फारच कमी दिलेले आहेत. आज आपण आपल्या 1,000 व्या प्रयोगाला 1,00,000 रुपये देऊ आणि तसं देण्याची शक्ती त्या सगळ्या मंडळींना मिळो असं मी सांगतो. मला मी यांचं शुभचिंतन करताना प्रार्थना वगैरे कोणाची करावी कळत नाहीये. मी तसा मूर्तीतला देव मानणारा नाही. मला तो दिसतो या असल्या कलावंतांच्याच मध्ये दिसतो प्रतिभावंतांच्या मध्ये दिसतो. आणि ह्या सगळ्या प्रतिभावंतांना मी त्यांच्यापेक्षा वयाने त्या थोड्याफार कर्तृत्वाने सुद्धा मी खोट्या विनयाने बोलत नाही. जरी मोठा असलो तरी त्यांना मी मनापासून आशीर्वाद देतो आणि हे सांगतो की मराठी रंगभूमीमध्ये हसवणारी मंडळी चांगल्या रीतीने फार कमी आहेत. चांगल्या रीतीने हा शब्द त्यातला जरा महत्वाचा आहे. तसा कोणी पाय घसून पडला तरी आपण हसतो ते काही खरं नव्हे. परंतु इतक्या चांगल्या रीतीने तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी रंगभूमीवरती आपण काहीतरी गंभीर नाटक केल्यानेच क्रांती होते असं चुकून सुद्धा समजू नका. माणसं तुम्ही अधिक निर्मळ करून परत पाठवत आहात हे लक्षात ठेवा. मग ती माणसं निर्माण करणं हसण्याने करा विचाराने करा कशानी करा. तुम्ही इथे आलेली माणसं वैताग सकाळचं वर्तमानपत्र वाचून आलेली म्हणजे त्यांची काय अवस्था असेल तुम्ही लक्षामध्ये ठेवा. अशी माणसं मोकळ्या मनाने हसतात जिकिरी विसरतात सगळं विसरतात अधिक तरुण होऊन जातात. कारण हसणं हे तारुण्याचं लक्षण आहे. माणसाला तू मूर्खास म्हटलं तर राग येत नाही पण तुला विनोद बुद्धी नाही असं म्हटलं तर भयंकर राग येतो. याचं कारण हास्याचं तारुण्याशी लक्षण आहे. म्हातारा झालं तर नक्की लक्षण म्हणजे दुसऱ्या हसायला लागल्यावर दात काढायला काय झालं असं विचारत असतात.
जेव्हा तुम्ही हसवत असता, लोकांना आनंदात ठेवत असता, इतक्या लोकांचं हास्य हीच तुम्हाला मिळणारी सगळ्यात मोठी बिदागी आहे. ही तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहो, यापुढे कितीतरी नाटकं तुमच्या हातून होवत. आणि जर असेच 175 प्रयोग झाले तर त्यावेळेला माझा पत्ता तुमच्याकडे आहे, मी अगदी आनंदाने त्यावेळेला येईन. कारण शुभ आनंददायक मंगल कार्यात आपण सुद्धा होतो, याच्या इतका आणखी मनाला आनंद देणारं दुसरं कुठली गोष्ट आहे? ही संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि हा प्रवेश जरा लांबलेला आहे, मला माहिती आहे काही वेळाने तुम्ही तिकडे पहिल्या अंकात यांची जशी आरडाओरडसुरू झाली तशी तिकडून होईल याची मला खात्री आहे. म्हणून मी माझं भाषण संपवतो आणि पुनश्च सगळ्यांचं अनेक वेळेला अभिनंदन करतो. नमस्कार.